यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम् असं म्हणणाऱ्या भगवान श्रीकृष्णानेच कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जन्म घेतला आणि इथल्या देशाला आणि धर्माला ग्लानी आलेली असताना या राष्ट्रामध्ये इथल्या मातीमध्ये चैतन्य भरण्याचं काम केलं असं मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. कारण भगवान श्रीकृष्णाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यात अनेक साम्यस्थळं आहेत. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्रत्यक्ष जगलेली एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांसारखा दुसरा कर्मयोगी मिळणे दुरापास्तच. भगवान श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्यात जी समानता आहे त्यामध्ये एक महत्त्वाचं साम्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाला 8 पत्नी होत्या. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांना देखील 8 पत्नी होत्या. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, काशीबाई आणि पुतळाबाई. सभासद बखर, 91 कलमी बखर, शिवराज्याभिषेक कल्पतरू आणि तंजावरमधल्या बृहदीश्वराचा शिलालेख अशा अनेक ठिकाणाहून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींच्या बद्दल माहिती मिळते. मग कित्येकांना प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांना 8 पत्नी कशा असतील, असतील तर त्या का आणि एवढी लग्ने करायची खरंच गरज काय होती वगैरे वगैरे. पण 20व्या आणि 21व्या शतकातील मूल्यानुसार 17व्या शतकातील सामाजिक आणि राजकीय गोष्टींची उकल होत नाही. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शिवाजी महाराजांच्या 8 पत्नींचा इतिहास आणि ती लग्ने करण्यामागच्या कारणांच्याबद्दल. पत्नी म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री म्हणजे सईबाई. सईबाईंचा जन्म 1633 मधला म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर 3 वर्षांचा. दोघांच्या मध्ये असलेलं हे थोडंसं अंतर आणि 1641 साली झालेला विवाह यामुळे शिवाजी महाराजांची पहिली सखी म्हणजे सईबाई असं म्हणता येईल. दोघेही लहान असल्यापासून एकमेकांच्या बरोबर असल्याने त्यांच्यातील नातं देखील विशेष प्रेमाचं असं होतं. सईबाई या फलटणच्या मुधोजी निंबाळकर यांच्या कन्या. फलटणचे निंबाळकर आणि भोसले यांच्यात यापूर्वीही लग्नसंबंध झाले होते. जिजाऊंची आई देखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातली होती. त्यामुळे आपल्या मुलाला मुलगी पाहताना त्यांच्या डोळ्यासमोर आली सईबाई. सईबाईंच्यापासून महाराजांना 3 मुली झाल्या, सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई, आणि एक मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी पुढे इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरलं. पण संभाजी महाराजांच्या जन्मानंतर सईबाईंची तब्येत खालावत गेली आणि 1659 साली त्यांचे देहावसान झाले. शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी म्हणजे कराडजवळच्या तळबीडच्या संभाजी मोहित्यांची मुलगी सोयराबाई. 1652 साली सोयराबाईंचे आणि शिवरायांचे लग्न झाले. शहाजीराजांची दुसरी पत्नी असलेली तुकाबाई ही सोयराबाईंची आत्या म्हणजे संभाजी मोहित्यांची बहीण. त्यामुळे तुकाबाईंनी शहाजीराजांच्या 2 मुलांना म्हणजे शिवाजी महाराजांना आणि व्यंकोजीराजांना आपल्या भावाच्या 2 मुली दिल्या. म्हणजे शिवरायांच्या बरोबर सोयराबाईंचे लग्न झाले तर व्यंकोजीराजांच्या बरोबर अणुबाईंचे लग्न झाले. सोयराबाईंना 1665 साली दीपाबाई नावाची एक मुलगी झाली तर 1670 साली राजाराम महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर मात्र सोयराबाई प्रचंड महत्वाकांक्षी झाल्या आणि भविष्यात सत्ता आपल्या मुलाला मिळावी असा प्रयत्न करू लागल्या. 1674 साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी पट्टराणीचा मान सोयराबाईंनाच मिळाला. त्याशिवाय स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे भाऊ असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध टाकलेले फासे चुकीचे पडले आणि त्या एकाकी पडल्या. त्यांच्या मृत्यूचे नक्की कारण माहिती नसले तरी 1681 साली त्यांनी विष पिऊन रायगडावरच आत्महत्या केली असा काही ठिकाणी उल्लेख आहे. शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी म्हणजे पुतळाबाई. पुतळाबाई या पालकर घराण्यातल्या होत्या. स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर यांच्या त्या भगिनी होत्या. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरजवळ घोड नदीच्या दक्षिणेत असलेलं मौजे तांदळी हे पुतळाबाईंचं माहेर. 1653 साली राजगडावर त्यांचे महाराजांशी लग्न झाले. पुतळाबाईंनी सदैव शिवाजी महाराजांना खंबीरपणे साथ दिली. संभाजी महाराजांच्यावर त्यांनी सख्ख्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. 27 जून 1680 रोजी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 2.5 महिन्यांनी शिवरायांचे जोडेबरोबर घेऊन पुतळाबाई सती गेल्या आणि आपली जीवनयात्रा संपवली. रायगडावर जी वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून दाखवली जात होती ती खरं तर पुतळाबाईंची समाधी आहे असं इतिहासकारांचं मत आहे.
त्यानंतर शिवरायांची चौथी पत्नी होती सकवारबाई. शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांची सकवारबाई ही बहीण पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या भरेगावच्या नंदाजीराव गायकवाड यांची मुलगी. 9 जानेवारी 1656 राजगडावर जिजाऊंच्या उपस्थितीत त्यांचा विवाह पार पडला. सकवारबाईंना कमळजा नावाची एक मुलगी देखील होती. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रायगड मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा महाराणी येसुबाई युवराज शाहू यांच्याबरोबर शिवरायांच्या पत्नी सकवारबाई देखील औरंगजेबाच्या कैदेत सापडल्या. पुढे औरंगजेबाच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नक्की कारण किंवा त्यांची समाधी यांच्याबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही. तरीही त्यांच्या मृत्यूचे अंदाजे वर्ष 1700 असावे असा इतिहासकारांचा अंदाज आहे. शिवरायांच्या 5व्या पत्नी म्हणजे काशीबाई. काशीबाई या जिजाऊंच्या माहेरकडील म्हणजे जाधव घराण्यातल्या होत्या. जिजाऊंचे भाऊ अचलोजी यांची काशीबाई ही नात, कारण अचलोजींचे पुत्र म्हणजे काशीबाईंचे वडील संताजी हे स्वराज्याच्या कामी कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे भाऊ संभाजीराजे यांच्याबरोबर ठार झाले होते. त्यांचीच मुलगी काशीबाई हिला जिजाऊंनी आपली सून करून घेतले. काशीबाईंचे कुटुंब नेहमीच स्वराज्याच्या सेवेत राहिले. अफजलखानाच्या वधाच्या वेळी शंभूसिंह जाधव म्हणजे काशीबाईंचे बंधू हे देखील महाराजांच्या बरोबर होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर काही दिवस म्हणजे 16 मार्च 1674 रोजी काशीबाईंचा रायगडावर मृत्यू झाला. शिवरायांची 6वी पत्नी म्हणजे गुणवंताबाई. जिजाऊंच्या बरोबर विदर्भातून आलेल्या घराण्यांच्यापैकी एक म्हणजे इंगळे देशमुख यांचे घराणे. शिवाजी इंगळे हे गुणवंताबाईंचे वडील. शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या खळद बेलसर इथल्या लढाईपासून इंगळे घराणे नेहमी सर्व लढायात अग्रेसर राहिले. गुणवंताबाईंचे बंधू काथाजी इंगळे हे प्रतापगडावर अफजलवधाच्या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या 10 अंगरक्षकांच्यापैकी एक होते. तंजावर इथल्या बृहदीश्वराच्या शिलालेखात शिवपत्नींच्या नामावलीमध्ये गुणवंताबाईंचा उल्लेख येतो. शिवरायांच्या 7व्या पत्नी होत्या सगुणाबाई. सगुणाबाई या कोकणातल्या दाभोळच्या राजे शिर्के घराण्यातल्या होत्या. काही साधनांच्या मध्ये सगुणाबाई या शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या असाही उल्लेख आढळतो आणि त्यांचे लग्न 1641 झाले होते असाही उल्लेख आढळतो. सगुणाबाईंना एक मुलगी होती जिचे नाव होते राजकुमारबाई. ही मुलगी पुन्हा शिर्क्यांच्याच घरात गणोजी शिर्के यांना दिलेली होती. त्याचवेळी गणोजी शिर्के यांची बहीण येसुबाई ही शिवरायांच्या मुलाला अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली होती. अशा प्रकारे शिर्के आणि भोसले यांचे नातेसंबंध अतिशय घट्ट होते. शिवरायांची 8वी पत्नी होती लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई या जावळीच्या विचारे कुटुंबातील. विचारे अर्थातच जावळीच्या मोऱ्यांच्या पैकीच एक. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे दिवाण असलेले हनुमंतराव मोरे हे लक्ष्मीबाईंचे वडील. जावळी ताब्यात घेण्यासाठी आणि जावळीचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी हनुमंतरावांच्या मुलीशी म्हणजे लक्ष्मीबाईंशी लग्न केले. लक्ष्मीबाईंच्या बद्दल इतिहासाच्या कागदपत्रात फार कमी माहिती आढळते. या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी. आता पुढचा प्रश्न असा येतो की 8 लग्न करायची गरज काय होती. तर याचं उत्तर साधं आहे, जे आपल्याला श्रीकृष्णाच्या चरित्रात देखील पाहावयास मिळते, ते म्हणजे लग्नाच्या माध्यमातून राजकीय संबंध घट्ट केले जायचे. फलटणचे निंबाळकर घराणे स्वराज्याशी नेहमी एकनिष्ठ राहिले, तर सोयराबाईंच्या माहेरकडचे मोहिते घराण्याने स्वराज्याची केलेली सेवा सर्वांनाच ज्ञात आहे. कारण सरसेनापती हंबीरराव मोहिते ही शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढले, त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांना देखील त्यांनी भक्कमपणे साथ दिली. अशाच प्रकारे पुतळाबाईंच्या माहेरचे पालकर घराणे देखील अतिशय निष्ठेने स्वराज्याच्या सेवेत राहिले. सकवारबाईंच्या माहेरचे गायकवाड घराणे किंवा गुणवंताबाईंच्या माहेरचे इंगळे देशमुख या सर्वांनीच स्वराज्याची अतिशय निष्ठेने सेवा केली. शिवरायांची एक पत्नी असलेली काशीबाईंचे वडील स्वराज्याच्या सेवेत शहीद झाले, तर त्यांचे बंधू शंभूसिंह जाधव आणि त्यांचा मुलगा धनाजी जाधव यांनी पुढे अनेक वर्षे शिवाजी महाराजांच्या नंतर देखील स्वराज्याचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर सांभाळला. सगुणाबाईंच्या घरचे शिर्के घराणे देखील स्वराज्याच्या सेवेत होते, पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची निष्ठा डळमळलेली दिसते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी जी 8 लग्न केली, त्याचबरोबर त्यांनी 8 वेगवेगळ्या राजकीय आघाड्या तयार केल्या ज्या नेहमी स्वराज्यासोबत राहिल्या.
आणि काहींनी तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढच्या अनेक पिढ्या स्वराज्याच्या सेवेत खर्च केल्या। या व्हिडिओमध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या पत्नींच्या बद्दल उपलब्ध असलेली माहिती, त्यांचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आम्हाला तुमची प्रतिक्रिया सांगा। तुमच्या प्रतिक्रियेमुळे आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते। पुन्हा भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।